देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेमध्ये महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना देशामध्ये पसरवला असे वक्तव्य केले होते यामुळे काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये मोदींच्या या, या वक्तव्याविरोधात आंदोलनासह परळी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष बहादूर भाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी बहादूर भाई यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला मोदींच्या या बेताल वक्तव्याने महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचा अवमान केला आहे दररोज महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी खोटी नाटी षडयंत्रे रचत आहेत आता तर पंतप्रधानांनी महाराष्ट्र द्वेषाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत त्यांनी पंतप्रधान पदाची गरिमा घालवली आहे शरम करो शरम करो मोदीजी शरम करोची घोषणा देत आंदोलन करत असल्याचे शहराध्यक्ष बहादूरभाई भाई यांनी सांगितले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी